लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात अतिशय भयानक ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये आता सिंधू राखीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू करते आणि राघवला सिंधूने सांगितलेले असते की मला राखीच्या लग्नात मोठा मंडप आणि सिंधूने जेवणाची सर्व यादी ही तयार केलेली असते तर अजून लग्नासाठी जे जे काही लागते त्याची सर्व तयारी ही सिंधू करत असते त्यानंतर सिंधू ही राखीसाठी लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठी मार्केटमध्ये येते आणि त्या वस्तू घेऊ लागते त्याच वेळेस अचानक कांता हा समोर येतो आणि सिंधूचा हात धर सिंधूला अडवतो तेव्हा सिंधू म्हणते माझा हात सोड आणि मी आता एकटी नसून माझे राघव सरांसोबत लग्न झाले असल्याचे सिंधू हे कांताला बोलते ते ऐकून कांता म्हणतो अगं मला माहिती आहे तुझे त्या आय पी एस राघववर प्रेम नाही आणि तू माझ्या भीतीमुळे त्याच्याबरोबर लग्न केलेस ना असे म्हणत कांता सिंधूला ओढू लागतो तेवढ्यात राघव त्याच्या गाडीतून तिथे येत ओढत असणार कांताचा हात धरत कांताच्या कानाखाली देतो आणि म्हणतो तुला सांगितले होते की तू पुन्हा सिंधूच्या समोर येऊ नकोस म्हणून आणि आता ती माझी बायको झाली आहे तेव्हा तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला हात लावायची असे म्हणत राघव कांताचा माज उतरवतो आणि म्हणतो आता मी तुला शेवटचे सांगतो इथून पुढे जर तू पुन्हा सिंधूच्या वाटेत आला तर तुझे काय होईल हे देवालासुद्धा नीट सांगता येणार नाही ते ऐकून कांता हा रागाने तेथून निघून जातो तर आता राघवने सिंधूला पुन्हा एकदा कांताच्या तावडीतून सोडवले आहे आणि सिंधूला हक्काने त्याच्या गाडीतून घेऊन येत राघवने सिंधूला त्याचे प्रेम दाखवले आहे तर कसे वाटले राघवचे सिंधूवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब